नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफच्या कॉन्स्टेबलच्या जागांची ऍडव्हर्टाइज आलेली आहे। 9212 जागांची ही ऍड आहे। मेल आणि फीमेल साठी ही ऍड आलेली आहे। आपण थोडं ऍड बद्दल समजून घेऊया। जनरली विद्यार्थ्यांना एसएससी मार्फत एग्जाम घ्यायचं म्हटलं की खूप साऱ्या शंका असतात। त्यांना असं वाटतं की ह्या एग्जाम एकतर थोड्या अवघड असतात किंवा एग्जामची डेट फिक्स नसते, पण यावेळेस असं नसणार आहे। त्यांनी एग्जामची डेट ऑलरेडी व्यवस्थित दिलेली आहे, त्याच दिवशी ती एग्जाम होणार आहे। कारण जनरली टेंटेटिव्ह दिलेलं असतं, त्यामुळे विद्यार्थ्यांना एक शंका असते की बाबा मग हे केव्हा होईल, आम्ही फॉर्म तर भरू, एग्जाम केव्हा होईल न होईल याची गॅरंटी नाही आहे। मग अचानक एग्जाम आली तर आमचं दुसरं प्रिपरेशन चालू असतं। किंवा मुलांना ही पण एक शंका असते की आम्ही आता बँकिंगचं प्रिपरेशन करत आहोत, मग बँकिंगचं प्रिपरेशन करत असतानाच आम्ही एसएससीचं प्रिपरेशन मग आमच्याच्याने होईल का? कारण की एसएससीचा सिलेबस थोडा अवघड असतो बँकिंगच्या तुलनेमध्ये। परंतु तुम्हाला काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे। कृष्णा पाटील सर आणि अक्षय बाबर सर यांचे स्पेशल रिझनिंग आणि स्पेशल मॅथची एक बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला जो काही क्वेश्चनचा पॅटर्न आहे, जी काही क्वेश्चनची लेवल आहे, ती तुम्हाला एसएससीच्या लेवलचीच मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला वेगळं काही प्रिपरेशनसाठी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे। चला आपण आता वन बाय वन ऍड व्यवस्थित समजून घेऊ। पहा, रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल, त्यामध्ये टेक्निकल आणि ट्रेड्समन आहेत। मेल आणि फिमेलसाठी ही ऍड आहे। डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशनची 27 मार्च असणार आहे। त्यामुळे आत्तापासूनच लक्षात ठेवायचं की 27 मार्चला जसंही फॉर्मचे पहिला दिवस असेल त्याच दिवशी तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करायचं आहे। कारण नंतर साईट खूप हँग मारते, मग नंतर मुलांना प्रॉब्लेम येतो। त्यामुळे तारीख लक्षात ठेवा, 27 मार्चपासूनच तुम्हाला फॉर्म भरायला सुरू करायचं आहे। लास्ट डेट आहे 25 एप्रिल। ॲडमिट कार्ड 20 जून ते 25 जूनमध्ये मिळतील। आणि हे पहा, शेड्यूल ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट टेंटेटिव्ह काय, 1/7 जुलै ते 13/7 मध्ये ही एक्झाम होईल, त्यांनी डेट दिलेली आहे। जनरली ते महिना देतात बरोबर, पण आता यावेळेस काय दिले त्यांनी, डेट दिलेले 1 जुलै ते 13 जुलै। पहा नंतर ओपन कम्प्युटर एक्झामिनेशन असेल त्यांची, ठीक आहे। पहा आता रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असेल, की आधी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, मग नंतर PST फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, आणि मग नंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल। ॲप्लिकेशन हे ऑनलाईनच असणार आहेत, आणि वेगवेगळ्या स्टेटसाठी ॲड असल्यामुळं तुम्हाला तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागणार आहे। त्यानंतर पहा की तुम्हाला मेडिकल व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचे जे काही पासपोर्ट फोटो आहेत किंवा डिटेल मेडिकल एक्झामिनेशन तुमचं CRP द्वारे केलं जाईल। नंतर पहा, ॲडमिट कार्ड तुम्हाला काही पोस्टाद्वारे पाठवले जाणार नाही आहेत। तुम्हाला ॲडमिट कार्ड हे ऑनलाईनच, त्यांच्या दिलेली जी वेबसाईट आहे ही www.crpf.gov.in, याच्यावरून तुम्हाला ते डाऊनलोड करायचे आहेत। एक्झामला जातेवेळेस तुम्हाला 2 कलर्ड प्रिंट फोटो ॲडमिट कार्डचे घेऊन जायचे आहेत। त्यातील एक तुम्हाला एक्झामच्या वेळेस तुमच्याकडे दिल्या जाईल, एक करून घेतलं जाईल। पे स्केल पहा, पे लेवल 3 आहे। 21,700 ते 69,100 व्यवस्थित चांगलं पेमेंट आहे तुम्हाला। नंतर पहा, वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहेत ट्रेड्समनसाठी। मेल आणि फिमेलसाठी वेगवेगळ्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत स्टेट्स वाईज। आपण महाराष्ट्राच्या वॅकन्सीज पाहू। महाराष्ट्रासाठी मेलसाठी टोटल वॅकन्सीज आहेत, इथे पहा, 745 मेलसाठी वॅकन्सीज आहेत, आणि फिमेलसाठी महाराष्ट्राला वॅकन्सी आहेत 9। ठीक आहे, फिमेलसाठी किती वॅकन्सीज आहेत, 9 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर मग त्यांनी वेगवेगळ्या ज्या काही पोस्ट आहेत त्यासाठीचे काही क्रायटेरिया दिलेत। एज लिमिट जे आहे, हे कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे त्यासाठी एज लिमिट आहे 21 ते 27 वर्ष, आणि कॉन्स्टेबल, कॉबलर, कार्पेंटर, टेलर होय यांच्यासाठी आहे 18 ते 23 वर्ष। ड्रायव्हरसाठी तुम्हाला तुमच्याकडं लायसन्स असणं खूप गरजेचं आहे, तेही लर्निंग लायसन नाही आहे, परमनंट लायसन, नाही तर ऐनवेळेला तिथं घेऊन जाल मग तुम्ही लर्निंग लायसन आणि पुन्हा म्हणाल की मग आमचं सिलेक्शन का नाही झालं। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की लायसन्स तुम्हाला, तुमचं परमनंट लायसन असणं आवश्यक आहे ड्रायव्हरच्या पोस्टसाठी। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशनचं जर म्हणाल तर नंतर त्यांनी एजचं रिलॅक्सेशन वगैरे दिलेलं आहे, जे ॲज युज्युअल आहे, जे SC ST OBCसाठी असतं। ते थोडं पुढं पाहूया आपण ॲडमध्ये। नंतर पहा, तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर्व मॅक्झिमम पोस्टसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं असणार आहे 10वी। काय असणार आहे? 10वी असणार आहे।
हे पाय ते एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी दिलेले आहे की जेवढ्या काही पोस्ट आहेत त्याच्यासाठी मॅक्झिमम पोस्टसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी असणार आहे. काही सर्टन पोस्ट आहे त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन थोडं जास्त आहे, पण मॅक्झिमम पोस्टसाठी तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, 10वीच असणार आहे. त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे की मिनिमम 10वी तर आपली प्रत्येकाची झालेलीच असते, म्हणजे ग्रॅज्युएशनचं काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. ज्यांचंही 10वीपर्यंत एज्युकेशन झालेलं आहे असे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात, ही खूप चांगली संधी आहे. पा एक्झामिनेशनची फीस आहे फक्त 100 रुपये फॉर मेल कॅन्डिडेट्स ऑफ जनरल EWS आणि OBC, आणि अदर कॅन्डिडेट जे आहेत SC ST आणि फिमेल यांच्यासाठी एक्झामिनेशनची फीस नील आहे, त्यांना फीस देण्याची आवश्यकता नाही आहे. सिटी पा महाराष्ट्रामध्ये पण सेंटर आहेत. नंतर आता हे एक्झामिनेशनचा पॅटर्न बघूया आपण. सब्जेक्ट जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग 25 क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क 25, जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्क, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स 25 क्वेश्चन 25 मार्क, आणि इंग्लिश आणि इंग्लिश किंवा हिंदी 25 क्वेश्चन 25 मार्क. एक्झामिनेशनचा जो पॅटर्न असणार आहे तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन 2 भाषांमध्ये बघायला मिळणार आहे, हे सोपं जाईल तुम्हाला. हाईटचा क्रायटेरिया दिलेला आहे, महत्त्वाचा आहे की हाईटचा क्रायटेरिया आधी चेक करा फॉर्म भरण्याच्या अगोदर. मेलसाठी 170 सेंटीमीटर हाईट दिलेली आहे, फिमेलसाठी 157 सेंटीमीटर ही हाईट दिलेली आहे. बाकी कॅटेगरीमध्ये काही त्यांनी रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे, जसं की ह्या शेड्यूल ट्राईबसाठी मेलला 162.5 सेंटीमीटर आहे आणि फिमेलला आहे 150 सेंटीमीटर. नंतर पाहूया आपण महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहू. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की फोटो जो तुम्ही फॉर्मवर भरणार आहात, मॅक्झिमम मुलांना सवय असते कोटच घालतील, गॉगलच घालतील, टोपीच काय घालतील, हे जे काही फोटो आहेत हे तुमचे रिजेक्ट होतील. SSC ने स्ट्रिक्ट नोटिफिकेशन दिलेलं आहे की अशा टाईपचे फोटो चालणार नाही आहेत, त्यामुळं जेवढे काही हे फोटो वगैरे आहेत हे थोडे व्यवस्थित काढा. नंतर पहा तुम्हाला जे काही वोटर ID कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा पॅन कार्ड, पासपोर्ट, हा आयडेंटिफिकेशन प्रूफ म्हणून एक्झामला घेऊन जायचा आहे. असा आयडेंटिफिकेशन प्रूफ तुम्हाला एक्झाममध्ये घेऊन जायचा आहे ज्यावर तुमचं डेट ऑफ बर्थ आहे, ठीक आहे, महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्यावर डेट ऑफ बर्थ आहे. मोड ऑफ सिलेक्शन पहा, रिक्रुटमेंट प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ CBT, PST, ट्रेड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर आहे मेडिकल एक्झामिनेशन. त्यांनी मिनिमम क्रायटेरिया पण दिलेला आहे पहा, जनरलसाठी 30%, EWS OBC साठी 25%, अदर कॅटेगरीसाठी 20%, त्यामुळे एवढं काही अवघड नाही आहे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी. नंतर त्यांनी फायनल सिलेक्शनसाठी म्हटलंय की कम्प्युटर बेस्ड टेस्टला जेवढे विद्यार्थी, जेवढ्या व्हॅकन्सीज आहेत त्याच्या 8 पट विद्यार्थी हे नंतर फायनल शॉर्टलिस्ट करण्यासाठी ते बोलवतील. म्हणजे समजा 9000 जर आहेत तर 9×8=72,000, म्हणजे 8 पट एवढे कॅन्डिडेट ते नंतर फायनल सिलेक्शनसाठी ते बोलवतील. फोटोचं एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा, महत्त्वाचा महत्त्वाचा पार्ट तर आपण आत्ता या एक्झाममध्ये याच्यामध्ये ॲडमध्ये पाहिलेलाच आहे. तर पहा SSC ची ॲड आहे, मग सर आम्ही फॉर्म भरायचा की नाही भरायचा, मग सर SSC चं सिलेबस आमच्याजणी होईल का, की आम्हाला त्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागेल, अशा बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना शंका असतात. कारण विद्यार्थ्यांची एक सवय काय असते की एक एक्झाम पकडायची, त्याचा सिलेबस पकडायचा आणि तेवढाच करायचा. परंतु असं नसतं, तुम्ही एखाद्या एक्झामचा सिलेबस करत असाल तर तो सिलेबस मॅक्झिमम एक्झामला कॉमन असतो, फक्त होऊ शकतं की थोडी जी डिफिकल्टी लेवल आहे ती एक्झामची कमी किंवा जास्त होऊ शकते. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आता बँकिंगची एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर बँकिंगची जी काही डिफिकल्टी लेवल आहे, SSC ची डिफिकल्टी लेवल आहे, यामध्ये थोडा बहुत फरक आहे. खाली त्यांनी फॉर्म कसा भरायचा SC साठी, OBC साठी, ST साठी, जनरलसाठी याच्याबद्दलचे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर मी काय सांगत होतो की मॅक्झिमम वेळेस मुलांना काय होतं की मॅक्झिमम वेळेस मुलांना असं होतं की बाबा आम्ही आता एक्झामचं प्रिपरेशन नेमकं कसं करायचं. तर तुम्हाला काही एक टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे कृष्णा पाटील सर आणि अक्षय बाबर सर यांची स्पेशल रिझनिंग आणि स्पेशल मॅथची बॅच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चनचा पॅटर्न असेल, क्वेश्चनची जी काही डिफिकल्टी लेवल असेल ती अगदी सरळ सेवेपासून ती SSC च्या कुठल्याही एक्झामपर्यंतची तुम्हाला मिळून जाईल.
त्या एकाच कोर्स मध्ये तुमचं पूर्ण काही प्रिपरेशन होऊन जाईल। अक्षय बाबर सरांची बॅच आहे, स्पेशल बुद्धिमत्ता कोर्स आहे, फक्त फीस आहे 499 रुपये। आणि कृष्णा पाटील सरांचं स्पेशल गणितचा कोर्स आहे, त्याची पण फीस आहे फक्त 499 रुपये। त्यामुळे मॅक्झिमम मुलांनी ह्या कॉन्स्टेबलच्या पोस्टसाठी फॉर्म अप्लाय करायचा आहे, एसएससीचा आहे म्हणून आपण माघार घ्यायची नाही, जास्तीत जास्त मुलांनी फॉर्म भरायचा आहे आणि प्रिपरेशनचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे। चलो, थँक्यू।